आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी सदलगा काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज करणार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता खोत यांचा निर्धार. चिकोडी सदलगा हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच किल्ल्यावर आता भाजपाचा झेंडा फडकवणार आहे असं माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुजाता खोत यांनी व्यक्त केले. शमनेवाडी येथे बोलताना सौ खोत पुढे म्हणाल्या, राज्यात भाजपाचे सरकार येणार असून पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जागा भाजप काबीज करणार आहे. त्यातही सर्वांचे लक्ष चिकोडी सदलगा मतदारसंघाकडे लागले आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावरही आता भाजपाचा झेंडा फडकवणार असल्याचा ठाम निर्धार या भागातील एकमेव धडाडीच्या नेत्या सौ सुजाता खोत यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, चिकोडी सदलगा मतदारसंघात परिवर्तनाची लाट असून अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आमदार जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात केलेली विकास कामे चिकोडी सदलग्यामध्येही होण्यासाठी या मतदारसंघाला गुलामगिरीतून सोडवणे आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. नमस्कार, आज आपण चिकोडी व सदलगा मतदारसंघातील शमनेवाडी या गावात आहोत. या गावातील माजी जिल्हा पंचायत सदस्य व या भागातील धडाडीचे महिला नेत्या म्हणून आपल्यासोबत सौ सुजाता खोत वहिनी आहेत. आणि निवडणुकीसंदर्भात आपण थोडंसं त्यांच्याशी जाणून घेऊया की कोणत्या पद्धतीने चिकोडी सदलगा मतदारसंघात भाजपचं प्रमाण वाढत आहे किंवा त्यांचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येऊ शकेल, थोडंसं त्यांच्याशी जाणून घेऊया. आपल्यासोबत सुजाता खोत वहिनी आहेत. वहिनी नमस्कार. नमस्कार. आज बरेच वातावरण असं निवडणुकीसंदर्भात पेटलं गेलेलं आहे, कारण विशेष करून राज्याचं एक लक्ष विशेष करून चिकोडी व सदलगा मतदारसंघाकडे लागलेला आहे, कारण या मतदारसंघात दोन दिग्गज नेत्यांचा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काटे की टक्कर होणार ही अशी चर्चा आहे. आणि आपण भाजपच्या एक नेत्या म्हणून या भागात या परिसरामध्ये जिल्हा पंचायत सदस्य या माध्यमातून आपण बरेच कामं विकास कामं महिला सदस्य होऊन केलेलं आहे, आपण काय या संदर्भात सांगू शकाल? खरं म्हणजे आमच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील राजकारण एक वेगळंच राजकारण म्हणून मानलं जातं. आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जी कलाटणी मिळते ते चिकोडी आणि सदलगा मतदारसंघातील राजकारणामुळं. म्हणून चिकोडी क्षेत्र हे सर्वत्र गाजत असलेलं क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये आता जल्ले उद्योग समूहचे संस्थापक सदा संघर्षी संघर्षातून उत्कर्षापर्यंत पोहोचलेलं असं व्यक्तिमत्व, सहकारातील दीपस्तंभ, सहकारातील एक धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून अण्णासाहेब अण्णा ज्वल्ले यांना ह्या भागात उमेदवारी दिली गेल्याने ह्या भागाचा परिवर्तन आता होत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे आणि ह्यावेळी ह्या भागात नक्कीच परिवर्तन होणार. आणि आमचा भारतीय जनता पक्ष हा निवडून येणार हे एक शाश्वत सत्य आहे. कारण तुम्ही विचाराल तुमचा एवढा का आत्मविश्वास आहे त्यांच्यावर? माझा एवढा आत्मविश्वास का आहे म्हटलं तर, अण्णा यांनी वयाच्या 22व्या वर्षीच दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. एवढ्या लहान वयापासून त्यांनी समाजसेवा करण्यास चालू केली. एवढंच नव्हे तर फक्त कारखान्याच्या माध्यमातून समाजसेवा होणार नाही हे गृहीत धरून 1991 साली त्यांनी बिरेश्वर क्रिकेट सहकारी संस्थेची स्थापना केली आणि एक छोटंसं रोपटं त्यांनी लावलं होतं. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 152 शाखांनी त्यांनी बिरेश्वर संस्थेच्या काढलेल्या आहेत. एवढंच समाधान न मानता सभासदांची आर्थिक उन्नती करणे, तळागाळातील सर्वसामान्यांना वर आणणे एवढी जबाबदारी स्वीकारून ह्या भागातील शिक्षण, जसे छत्रपती शाहू महाराज असो, कर्मवीर भाऊराव पाटील असो, ज्योतिराव फुले असो, सावित्रीबाई फुले असो, अशा लोकांचा आदर्श घेऊन आपल्या भागातील अशिक्षित जे लोक आहेत, शेतकरी वर्ग जो आहे, अशा लोकांतील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकता यावं. कारण बेळगाव, धारवाड, बेंगलोर सारख्या ठिकाणी ह्या भागातील लोकांची तेवढी ऐपत नाहीये.
त्यामुळे सर्वसामान्य लोक शिक्षण घेणं गरजेचं आहे समजून त्यांनी शिक्षणाची दालनं खुली करून ठेवली. एवढंच नव्हे तर त्यांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असो अथवा वीरेश्वर सहकारी संस्थेच्या माध्यमातून असो अथवा ज्योती बाजारच्या रूपानं सर्वसामान्य गोर गरीब युवकांना काम देण्याचं उद्योग देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ आता त्यांनी 2000 लोकांना 2000 युवकांना युवतींना काम देऊन त्यांचं कुटुंब उभारण्याचं काम त्यांनी ह्या भागात केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी सौ शशिकला वहिनी ज्वल्ले यांनी सुद्धा निप्पाणी मतक्षेत्राचा विकास करून त्या भागातील महिलांना युवकांना उद्योग देऊन बेरोजगारांना रोजगार देऊन जवळजवळ 750 कोटी रुपयांचा निधी या निप्पाणी मतक्षेत्रामध्ये आणून त्यांनी एक महिला असून सुद्धा आणि आमच्या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा निधी खेचून आणून त्या भागाचा काया पालट केला. जर एक स्त्री त्या भागाचा काया पालट करू शकते तर एक समाजसेवक स्वतःपासून स्वतःला लाभ न घेता तो समाजाला मिळावा या दृष्टीने मार्गक्रमण करणारे अण्णासाहेब अण्णांना तिकीट मिळाल्याने ह्या भागाचा सर्वांगीण विकास होईल या तीळमात्र ही आम्हाला शंका नाही. आणि आम्हाला आता परिवर्तन दिसत आहे आणि आमचा भाग सर्वांगीण विकासासाठी आता सज्ज होणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे परिवर्तनाचा एक भाग तुम्ही मुद्दा या ठिकाणी आपल्यासोबत मांडला आहे. विशेष करून चिक्कोडी व सदलगाव मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. विशेष करून या भागातील विद्यमान खासदार व आमदारांनी अनेक विकास कामे राबवली आहेत. तो विकासच्या कामाबरोबर त्यांनी एक लोकांच्या समोर निवडणुकीसमोर जात आहे. आपण भाजपकडून कोणता अजेंडा लोकांच्या समोर ठेवून मत याचना करणार आहात? आम्ही त्यांनी विकास कामात 20-25 वर्षात केलेली आहे तरी सुद्धा विकास म्हणजे सर्वांगीण विकास व्हायला हवा होता. आणि मेन म्हणजे आमच्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक उमदा पंतप्रधान आणि सर्वसामान्यांच्या गरजा ओळखणारा स्वतः सुद्धा चहा विकत असल्याने आपल्या देश कसा मागे पडलेला आहे आमच्या देशात काय काय सुविधा पाहिजे शेतकऱ्यासाठी ज्या योजना पाहिजे ते ओळखून त्यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या. जवळजवळ त्यांनी शेतकऱ्यासाठी आमच्या भारत देशामध्ये 4 महानद्या आणि 4000 उपनद्या वाहत आहेत. ह्या नद्या नेपाळ भूतान चीन तिबेट बांगलादेश पाकिस्तान आणि प्रमुख राज्यांमध्ये वाहत असून ह्या नद्या जोडण्याचं काम केलं तर ह्या भागात जो शेतकरी आज आत्महत्या करत आहे त्या आत्महत्याचं प्रमाण कमी होईल. कारण त्यांनी आतापर्यंत 5,50,000 कोटी रुपयाचं महानद्या जोडणीसाठी आमचं जलविकास मंत्री नितीन गडकरी यांना ती जबाबदारी सोपवलेली आहे. आणि नितीन गडकरी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी भेटून हा नदी जोड प्रकल्प राबवत आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल. आणि ह्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा ह्या भागात ओला दुष्काळ असू दे अथवा सुखा दुष्काळ असू दे हा दुष्काळ पडण्याची गरज शेतकऱ्यांना म्हणजे वाटणार नाही. कारण नदी जोडमुळे सर्व शेतकरी वर्गांचं कल्याण होईल. आणि काल शशिकला वहिनी ज्वल्ले यांनी सुद्धा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी यांची चर्चा करून आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे एवढा पंतप्रधान आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही सुद्धा निश्चिंत होऊन हा निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आणि उद्योग तरुणांना बेरोजगारांना उद्योग हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि यापुढे सुद्धा अण्णा आणि वहिनी मिळून युवकांना रोजगार देण्याचं काम अनेक फॅक्टरी असू दे अथवा गारमेंट असू दे स्त्रियासाठी असू दे स्त्रियांना स्वतःसाठी उद्योग करण्यासाठी काही स्कीम त्यांच्या जवळ आहेत त्या योजना त्यांनी राबवणार आहेत हे मात्र निश्चितच. विशेष करून आपण शमनेवाडी या धर्मनगरीमध्ये बऱ्याच 2010-11 पासून ते 15 पर्यंत जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कार्यरत होता आणि बरीच कामं आपण केल्या. पण या मतदारसंघातील शमनेवाडी या गावासाठी विद्यमान आमदार खासदारांनी बरीच निधी उपलब्ध करून विकास कामे राबवली असं सांगले आपण चित्र बघू शकता. या आपल्या गावात काँग्रेसचे बरेच नेते एकत्रित आहेत आणि आपण फक्त भाजपकडून एक महिला म्हणून एक नेत्या म्हणून तुम्ही या भागात तुम्ही त्यांच्याशी लढा उभा करत आहे.
त्यांच्याकडून तुम्हाला वगैरे असं काय कोणत्या पद्धतीनं वगैरे काय अडचण निर्माण होत आहे का? मला विशेष करून त्यांच्याकडून काही अडचण निर्माण झालेले नाही. माझ्या जिल्हा पंचायतीच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याकडून मला अडचणी आल्या नाही, कारण माझ्या पाठीमागे खंबीर असं नेतृत्व होतं. आमच्या पाठीमागे केएलईचे सर्वे सर्वा आरोग्य भूषण डॉक्टर प्रभाकरांना कोरे असू देत, अथवा मानदेशांना विधान परिषद सदस्य मानदेशांना कौटगीमठ, अण्णासाहेबांना ज्वल्ले, शशिकला वहिनी ज्वल्ले या माझ्या पाठीशी खंबीर उभ्या होत्या. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जो निधी आहे तो मला उपलब्ध करून, कारण जिल्हा पंचायती निधी फारसा नसतो, 5 वर्षांमध्ये मी जवळजवळ मानदेशांना कौटगीमठ प्रभाकरांना कोरे यांच्या निधीतून सगळा खेचून आणून मी जवळजवळ 10.5 कोटी रुपयाचं काम या भागात केलेलं आहे. म्हणजे 8 गावांमध्ये मी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे काम करून या भागातील लोकांचं मी कल्याण करण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेली आहे. आज आपण चांगल्या पद्धतीने ही माहिती दिला, असं तुम्हाला आता वाटतं की अण्णासाहेबांना जोडले किती मताधिकाऱ्यांनी निवडून येतील? जवळजवळ म्हणजे आकडा काही सांगता येणार नाही, कारण गेली 25 ते 30 वर्ष ह्या भागामध्ये आमची काँग्रेसची सत्ता आहे आणि ह्यावेळी एक तगडा उमेदवार, म्हणजे गेल्या वेळी सुद्धा उमेदवार मानदेशांना कौटगीमठ होते, परंतु त्यावेळचे ह्यावेळची परिस्थितीमध्ये खूपच तफावत आहे आणि सर्व कार्यकर्ते ह्यावेळी जोमाला कामाला लागलेले आहेत. आणि ह्यावेळी मताचा आकडा काही सांगता येणार नाही, परंतु नक्कीच अण्णा विजयी होतील एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे, सर्व भाजप कार्यकर्त्यांना आहे. परिवर्तन या अनुषंगाने विशेष करून आता गेल्या 4-5 दिवसापासून आपण चित्र पाहत आहात की काँग्रेसचे बरेच दिग्गज नेते भाजप प्रवेश करत आहेत. परिवर्तन एक व्हावा किंवा त्यांचा एक कोणताही वैयक्तिक किंवा राजकारण गैरसमज असो किंवा नसो, या अनुषंगाने त्यांनी भाजप प्रवेश करत आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगले दिग्गज नेते भाजप प्रवेश केलेले आहेत. आपल्या भागात भाजप प्रवेशासाठी कोण उत्सुक आहेत का, त्यांचे संपर्क साधलाय का? मी काही कुणाबरोबर वैयक्तिक संपर्क साधलेला नाही, तरी सुद्धा आमच्या शमनेवाडी गावातील जवळजवळ 250 युवा वर्ग आमच्या भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि अत्यंत उत्साहाने जोमाने ते आमच्या पाठीशी राहून आमच्या बरोबर कार्य करत आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन आणि आमच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांना मी या महानकार न्यूज मार्फत धन्यवाद देऊ इच्छिते. विशेष करून या भागातील विद्यमान आमदार व खासदार शमनेवडी गावामध्ये त्यांना बरेच निवडणुकीमध्ये लीड मिळाला आहे, या ठिकाणी त्या लीडला तुम्ही ब्रेक लावाल का? हो नक्कीच, ह्यावेळी त्या लीडला मी नक्कीच ब्रेक लावणार, कारण गेल्या एपीएमसी निवडणुकीमध्ये आम्हाला बरेच आशादायक असं चित्र मिळालं होतं आणि त्यावेळी सुद्धा आम्ही चांगलं मताधिकार आम्ही दिलेलं आहे आणि ह्यावेळी सुद्धा आम्ही नक्कीच कायापलट करून दाखवू शकू. आज आपल्यासोबत निपाणी व चिकोडी मतदारसंघातील भाजपच्या विशेष करून दिग्गज नेत्या म्हणून या भागात त्यांची ओळख आहे सौ सुजाता खोत वहिनी आपल्यासोबत आहेत आणि चांगलीच तिने आपल्या महानकाराशी संवाद साधून आणि या पद्धतीनं तिने निवडणुकीची यंत्रणा कोणत्या पद्धतीने तिने त्यांचा उमेदवार निवडून येणार चांगल्याच मनमोकळेपणाने तिने आपल्याशी संवाद साधला आणि विशेष करून आम्ही या ठिकाणी मॅडम तुमची माहिती घेतल्याबद्दल चांगल्या पद्धतीनं तुम्ही माहिती दिला आणि या संदर्भात आपण मी महानकार न्यूज परिवाराच्या वतीने तुमचा धन्यवाद व आभार मानतो आणि मी शमनेवाडीवरून महानकार न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णार्गेसह अभिजित लट्टे.